नमस्कार, स्वराजच्या फूड सेक्शनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात अतिशय चविष्ट अशा नारळाच्या वड्यांची रेसिपी. आपण नेहमी करता ओल्या नारळाच्या वड्यात थोडंसं दूध किंवा थोडी साय घालून बनवत असतो. माझी आई ह्या ओल्या नारळाच्या वड्यात थोडं जास्त असं दूध घालून बनवते. दूध आटवल्यामुळे छान खव्यासारखी टेस्ट यायला येते. अप्रतिम अशा वड्या होतात. हलक्या गुलाबीसर रंगाच्या, तांबूस रंगाच्या वड्या ह्या असतात, पांढऱ्या शुभ्र नाही. चला तर मग बघूयात आता याची कृती. वड्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 कप किसलेलं नारळ. हे ओलं नारळ मी किसून घेतलं आहे आणि या कपानी अगदी दाबून दाबून हे मोजून घेतलं आहे. 2 कप आहे. नारळ मोजताना नेहमी करता गच्च दाबून मोजा, म्हणजे साखरेचा अंदाज चुकत नाही. नारळ किसताना याची पाठ किंवा याची जी साल आहे ती मी काढली नाही. या ब्राऊन पाठीसह हे किसलेलं आहे. ह्याची देखील छान खरपूस चव वडीला येते आणि छान तांबूस अशा ह्या वड्या होतात. सर्वप्रथम जाड बुडाच्या कढईमध्ये किंवा एखाद्या जाड बुडाच्या भांड्यामध्ये आपल्याला हा 2 वाट्या ओल्या नारळाचा किस घ्यायचा आहे. हे किसाचं टेक्स्चर देखील खूप छान येतं. 2 वाटी किसासाठी आपल्याला 2 वाटीच हे दूध घ्यायचं आहे. फुल फॅट मिल्क आहे, म्हशीचं दूध आहे. ज्या भांड्यानी किंवा ज्या वाटीनी तुम्ही हा नारळाचा किस मोजून घ्याल त्याच वाटीने दूध देखील मोजून घ्या. मी कपाचं प्रमाण तुम्हाला देत आहे. त्यानंतर यामध्ये 1.5 वाटी साखर घालणार आहे. 2 वाटी नारळाच्या किसासाठी 1.5 वाटी साखर आहे. साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण साखर जर खूप कमी झाली तर वड्या बाइंड होत नाही. आता आपल्याला खालीच हे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस पेटवायच्या आधी खालीच हे थोडं मिक्स करून ठेवा, म्हणजे साखर व्यवस्थित विरघळून जाईल. हे व्यवस्थित मिक्स झालं आहे, तुम्ही बघू शकता. ज्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये आपल्याला वड्या सेट करायच्या आहे त्याला सर्वात आधी आपण तूप ग्रीस करून घेऊ, म्हणजे वड्या पटकन सुटतील. थोडंसं तूप याला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. या छोट्या प्लेटला देखील थोडं तूप ग्रीस करून घेऊ. इथे मध्यम ते मोठ्या गॅसवर आता या दुधामध्ये आपल्याला हे नारळाचा किस व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. सुरुवातीला ही साखर गरम झाल्यामुळे हे थोडं पातळ होईल आणि मग हळूहळू घट्ट होत जाईल. ह्या वड्या बनवायला वेळ थोडा जास्त लागतो, पण चव खूप अप्रतिम येते. हे बघा, याला आता मस्त उकळी आली आहे. आता हे सतत ढवळायची गरज नाही. या दुधामध्ये आता आपल्याला हा नारळ व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. तुमची बाकीची कामं करता करता याला अधनमधनं हात द्या आणि हे व्यवस्थित शिजवून घ्या. हे बघा, हळूहळू हे आता घट्ट व्हायला लागलं आहे आणि याचा रंग देखील बदलायला लागला आहे. आपल्याला हे छान घट्ट गोळा होईपर्यंत परतायचं आहे. या मिश्रणामध्ये जेव्हा हे असे फुगे येतात, हे फुगे हातावर उडतात आणि चटका लागतो, त्यामुळे हे नेहमी करता ढवळण्यासाठी लांब दांडीचं उलत न घ्या किंवा हाताला एखादा टॉवेल किंवा नॅपकिन तुम्ही गुंढाळून घ्या. हे मिश्रण छान घट्टसर झालं आहे, पण अजूनही हे कोरडं नाही. यामध्ये असा रस्सा आहे, ओलसर आहे, त्यामुळे आता आपल्याला हे मध्यम गॅसवर सतत परतायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवा आणि सतत परतत राहा. तुम्ही जर हे असंच ठेवून दिलं तर खाली तळाला लागेल. आपण असं दाबून जर बघितलं तर अजून यामध्ये पाक असा निघतो आहे, त्यामुळे अजून 1-2 मिनिटांसाठी आपल्याला हे परतायचं आहे. झालंय हे परतून, अगदी आता खूप देखील परतू नका, नाहीतर हा किस सर्वा सुटा सुटा होऊन जाईल. आता सर्वात शेवटी यामध्ये वेलची पूड घालूया. एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गॅस बंद करूया. इथे तूप लावलेल्या ताटात आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. पसरवून घेऊया. बघा, खूप सुंदर हलका गुलाबी रंग याला आला आहे, अगदी खमंग असा. या प्रकारे उलटण्याने असं पसरवून घ्या आणि ह्या तूप लावलेल्या प्लेटनी हे आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे.
तुम्ही बघू शकता हे मिश्रण मी यामध्ये थापून घेतलं आहे आणि प्लेटच्या साह्याने अगदी सारखं करून घेतलं. सध्या हे खूप गरम आहे, थोडं कोमट व्हायची वाट आपल्याला बघायची आहे. नंतर याला चाकूच्या साह्याने आपण काप करून घेऊया. हे मिश्रण आता थोडं कोमट झालं आहे, अगदी खूप गरम नाही. आता आपल्याला आवडतील त्या आकाराचे याला काप देऊन ठेवायचे आहे. सध्या या वड्या सुटणार नाही, पण थंड व्हायच्या आधीच आपल्याला याला असे काप द्यायचे आहे. लहान मोठे चौकोनी किंवा डायमंड शेप तुम्ही हे कापून घ्या. खूप सुरेख अशा ह्या वड्या होतात, नक्की करून बघा. वड्या कापून झाल्या आहे. आता साधारण 1 ते 2 तासासाठी आपल्याला हे सेट होण्यासाठी आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे. फ्रीजमध्ये वगैरे ठेवू नका, बाहेरच आपल्याला ह्या ठेवायच्या आहे. साधारण 2 ते 2.5 तासानंतर तुम्ही बघू शकता ह्या वड्या मस्त सेट झाल्या आहे. हे तुमचं मिश्रण जर थोडं ओलसर राहिलं तर वड्या सेट व्हायला थोडा वेळ लागू शकतो. मिश्रण व्यवस्थित परतणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला ह्या वड्या सोडवून दाखवते. हे बघा, बघा किती सुरेख ह्या वड्या झाल्या आहे. मस्त अतिशय चविष्ट अशा नारळाच्या वड्या तयार. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर. हे बघा खूप मस्त अशा वड्या आहे. ह्या एकाच वडीमध्ये तुम्हाला कलाकंद बर्फी आणि नारळाची वडी दोन्हीची टेस्ट मिळते. अप्रतिम अशा ह्या वड्या लागतात आणि 4 ते 5 दिवस टिकतात. अगदी फार टिकत नाही. ओल्या नारळाची आणि दूध घातलेली बर्फी आहे, त्यामुळे 4 दिवसात वगैरे संपवा. तुम्ही या प्रकारे वड्या नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.